दुचाकी घेण्यासाठी कर्ज मंजूर केले नाही म्हणून बँकेच्या प्रतिनिधीला फोनवरून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमीर हलीम राजे राहणार समीर नगर वाबळे कॉलनी फकीरवाडा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल झुंबर कचरे वय 33 राहणार पोलीस मुख्यालय नगर यांनी या संदर्भात फिर्याद दिली. फिर्यादी अमोल कचरे हे HDFC बँकेच्या लाल टाकी नगर येथील शाखेत लोन विभागात लोन मंजुरी संदर्भात काम पाहतात. जमीर हलीम राजे याने दुचाकी लोन मंजुरीसाठी लाल टाकी शाखेत फाईल दाखल केली. दरम्यान त्याची फाईल बँकेकडून नामंजूर करण्यात आली. लोन मंजूर केले नाही म्हणून राग आलेला जमीर याने तक्रारदार अमोल याला फोन करून शिवीगाळ केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.